अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती फत्तेपूर शहरातील समस्त तेली बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी फत्तेपूर गावातील तेली युवक मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित समाज बांधवांना गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी यांनी मार्गदर्शन करत संत जगनाडे महाराजांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली। जयंती कार्यक्रमाला फत्तेपूर गावातील समस्त तेली समाज बांधवांसह सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता शनिवार तो शनिवार बाकी तो भी शनिवार आम्ही शनिवार मुला ट्रॉली महाराष्ट्राची थोर परंपरा आहे। साधू संतांनी या महाराष्ट्राची एक परंपरा अशा पद्धतीने निर्माण केली आहे। साहित्यामध्ये, धार्मिक प्रवृत्तीमध्ये आणि समाजच्या वर्तनामध्ये एक त्यांची प्रवृत्ती अतिशय महत्त्वाची या ठिकाणी महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये महत्त्वाची ठरलेली आहे। यामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर आणि अनेक संत या ठिकाणी होऊन गेले। थोर महापुरुष पण झालेत, आंबेडकर आहेत, आंबेडकर साहेब आणि शिवाजी महाराज हे पण आहेत। सावित्रीबाई फुले आहेत की त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची पाया या ठिकाणी महिलांसाठी रोवला। अशा पद्धतीने अनेक संत या ठिकाणी होऊन गेले। संत तुकारामांची गाथा या वेळेस इंग्रजांच्या काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये लुटल्या जात होती, त्यावेळेस ती गाथा अमूल्य या महाराष्ट्रासाठी होती, समाजासाठी अमूल्य होती। पण ती वाचवण्याचं काम संत जगनाडे महाराजांनी यांनी केलं। त्यांची ज्ञान गाथा म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं अपार होतं की त्यांनी ती बुडालेली गाथा स्वतः फक्त ऐकलेल्या ऐकीव याच्यामध्ये त्यांनी ती लिहून काढली आणि जशी तशी ती समाजासमोर, पूर्ण महाराष्ट्रासमोर दिली, याच्यासाठी दिली, धर्मासाठी दिली। असे थोर महात्मे संताजी जगनाडे महाराज या भूमीमध्ये होऊन गेले आणि आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।